मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली उपचार घेण्यास दिला नकार मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं हे आंदोलन सुरू आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यामध्ये आमरण उपोषण सुरू केलं आहे त्यांच्या या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे परंतु त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे म्हणून जरांगे म्हणाले परवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर गेले होते त्या दौऱ्यादरम्यान त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली असल्याचं आम्हाला वाटलं होतं मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा केली नाही अशी आम्हाला शंका आहे जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी याबाबत चर्चा केली असेल तर पंतप्रधान मोदी या मुद्द्यावर काल बोलले असते असे जरंगी पाटील यांनी म्हटलेलं आहे मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा